नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सक्सेस या चॅनेल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत या व्हिडिओ मध्ये आज आपण गेम हा एक नवीन गेम खेळणार आहोत हा व्हिडिओ एन एम एस स्कॉलरशिप आणि एन टी एस सी विद्यार्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे या व्हिडिओमध्ये आज आपण वर्गीकरण संख्या यामधील गटात न बसणारी संख्या ओळखणे यावरील उदाहरणांच्या ट्रिक्स पाहणार आहोत या प्रकारच्या प्रश्नामध्ये चार संख्यांचा गट दिलेला आहे या चार संख्यांच्या गटातील गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे या क्वीज गेम संबंधी काही महत्वाच्या बाबी आपण समजून घेऊया या क्वीज गेम मध्ये एकूण दहा प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नासाठी पंधरा सेकंदाचा टाइमर सेट केलेला आहे टाइम अप होण्यापूर्वी प्रश्नाचा अचूक पर्याय तुम्ही लिहायचा आहे टाइम अप झाल्यानंतर अचूक पर्याय ट्रिक्स सह सांगितला जाईल दहा पैकी दहा गुण मिळवणाऱ्या सर्व जिनियस स्पर्धकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन मग तयार आहात ना चला तर मग क्वीज गेम ला सुरुवात करूया पुढील पैकी गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा तुमच्यासाठी हा प्रश्न क्रमांक पहिला त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट आणि त्र्याहत्तर या चार संख्या पैकी गटात न बसणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे तुमची वेळ सुरू होते आत्ता टाइम ऑफ वेळ संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्रेसष्ट आता ही त्रेसष्ट संख्या गटात का बसत नाही त्याची ट्रिक्स आपण बघूया तर त्रेचाळीस त्रेपन्न आणि त्र्याहत्तर या मूळ संख्या आहेत आणि त्रेसष्ट ही संख्या जी आहे ती संयुक्त संख्या आहे कारण त्रेसष्ट ला तीन न भाग जातो सात न भाग जातो नऊ न भाग जातो आणि एकवीस न भाग जातोय कुणी संयुक्त संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याच अचूक उत्तर आहे तुमच्यासाठी हा प्रश्न क्रमांक दुसरा एकशे एक्क्याण्णव एकशे अकरा एकशे एक्केचाळीस आणि एकशे एकाहत्तर तुमची वेळ सुरू होते आत्ता टायमअप या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे एक्क्याण्णव याचे ट्रिक्स आपण बघूया तर एकशे अकरा एकशे एक्केचाळीस आणि एकशे एकाहत्तर या संख्या तीनने विभाज्य आहेत म्हणजे एकशे अकराला तीन भाग जातो एकशे एक्केचाळीसला तीन भाग जातो आणि एकशे एकाहत्तरलाही तीन भाग जातो म्हणजे या तिन्ही संख्या संयुक्त संख्या आहेत आणि एकशे एक्क्याण्णवला मात्र कोणत्याही संख्येनं भाग जात नाही म्हणजेच एकशे एक्क्याण्णव ही मूळ संख्या असून तीनने विभाज्य नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे याच अचूक उत्तर आहे तुमच्यासाठी हा प्रश्न तिसरा एकशे पंचवीस सत्तावीस दोनशे सोळा आणि तीनशे त्रेचाळीस तुमची वेळ सुरू होते आत्ता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे सोळा याच ट्रिक्स आपण बघूया तर या संख्यांचा जर आपण विचार केला तर एकशे पंचवीस ही पूर्ण घनसंख्या आहे सत्तावीस ही पूर्ण घनसंख्या आहे दोनशे सोळा ही सुद्धा पूर्ण घनसंख्या आहे आणि तीनशे त्रेचाळीस ही सुद्धा पूर्ण घनसंख्या आहे एकशे पंचवीस संख्या पाच चा घन आहे सत्तावीसची संख्या तीनचा घन आहे दोनशे सोळा सहाचा घन आहे आणि तीनशे त्रेचाळीस सातचा घन आहे मग दोनशे सोळाच का कारण एकशे पंचवीस सत्तावीस आणि तीनशे त्रेचाळीस या विषमपूर्ण घनसंख्या आहेत आणि दोनशे सोळा ही मात्र समपूर्ण घनसंख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याच अचूक उत्तर आहे तुमच्यासाठी हा प्रश्न चौथा दहा एकशे बावीस तीनशे पंचवीस आणि चारशे तीन तुमची वेळ सुरू होते आत्ता वेळ संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चारशे तीन याची ट्रिक्स बघूया उत्तर कसं आलं तर दहा संख्या आपल्याला तीनचा वर्ग अधिक एक या स्वरूपात लिहिता येते म्हणजे दहा संख्या पूर्ण वर्ग संख्येपेक्षा एक न मोठी संख्या आहे एकशे बावीस ही संख्या आपल्याला अकराचा वर्ग एकशे एकवीस अधिक एक म्हणजे एकशे बावीस ही संख्या सुद्धा पूर्ण वर्ग संख्येपेक्षा एक न मोठी संख्या आहे तीनशे पंचवीस ही संख्या कशी लिहिता येईल आपल्याला तर अठराचा वर्ग तीनशे चोवीस अधिक एक म्हणजे तीनशे पंचवीस ही संख्या सुद्धा पूर्ण वर्ग संख्येपेक्षा एक न मोठी आहे आणि चारशे तीन ही संख्या कशी लिहिता येईल तर वीसचा वर्ग अधिक तीन म्हणजे चारशे तीन ही संख्या पूर्ण वर्ग संख्येपेक्षा तीन मोठी संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक चार इतर पर्यायाशी विसंगत आहे म्हणून पर्याय, पर्याय क्रमांक चार हा वेगळा घटक आहे तुमच्यासाठी प्रश्न क्रमांक पाच चारशे बेचाळीस दोनशे दोन त्रेचाळीस दोनशे त्रेपन्न त्रे आणि एकशे छत्तीस यातील वेगळा घटक कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे तुमची वेळ सुरू होते आत्ता काय मग या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे त्रेचाळीस आता हे उत्तर कसं आल्याचे ट्रिक्स आपण बघूया तर यामध्ये चारशे बेचाळीस मधील अंकांची बेरीज जर आपण पाहिली तर चार अधिक चार अधिक दोन दहा बेरीज येते दोनशे त्रेचाळीस मधील अंकांची बेरीज दोन अधिक चार सहा अधिक तीन नऊ बेरीज आली दोनशे त्रेपन्न मधील अंकांची बेरीज दोन अधिक पाच सात अधिक तीन दहा बेरीज झाली आणि एकशे छत्तीस मधील अंकांची बेरीज एक अधिक तीन चार अधिक सहा दहा बेरीज झाली म्हणजे पर्याय दोन मधील संख्या जी आहे त्या संख्येतील अंकांची बेरीज इतर पर्यायाशी विसंगत येते आणि इतर पर्यायमध्ये पर्याय पर्याय क्रमांक एक तीन आणि चार मधील संख्येतील अंकांची बेरीज समान म्हणजे दहा येते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर आहे तुमच्यासाठी प्रश्न सहावा पाचशे बारा दोनशे सोळा चारशे एक्केचाळीस आणि सातशे एकोणतीस तुमची वेळ सुरू होते आत्ता वेळ संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चारशे एक्केचाळीस याची ट्रिक्स आपण बघूया तर पाचशे बारा दोनशे सोळा आणि सातशे एकोणतीस या तिन्ही संख्या पूर्ण घन संख्या आहेत पाचशे बारा ही संख्या आठ चा पूर्ण घन आहे दोनशे सोळा ही संख्या चा पूर्ण घन आहे सातशे एकोणतीस संख्या नऊ चा पूर्ण घन आहे परंतु चारशे एक्केचाळीसची संख्या मात्र पूर्ण गणसंख्या नाही ती एकवीस चा पूर्ण वर्ग आहे म्हणजे चारशे एक्केचाळीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याच अचूक उत्तर आहे तुमच्यासाठी हा प्रश्न सातवा छत्तीस चौसष्ट शंभर आणि एकशे चव्वेचाळीस तुमची वेळ सुरू होते आता वेळ संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन चौसष्ट त्याची ट्रिक्स आपण बघूया तर यामध्ये छत्तीस शंभर आणि एकशे चव्वेचाळीस या पूर्ण वर्ग संख्या आहेत छत्तीस ही संख्या सहाचा पूर्ण वर्ग आहे शंभर ही संख्या दहाचा पूर्ण वर्ग आहे आणि एकशे चव्वेचाळीस ही संख्या बाराचा पूर्ण वर्ग आहे चौसष्ट ही संख्या सुद्धा आठचा वर्ग आहे मग चौसष्ट हा वेगळा घटक का आहे कारण चौसष्ट ही पूर्ण वर्ग संख्या, संख्या, चा संख्या है। ही आणि पूर्ण घन संख्या ही आहे आठ चा पूर्ण वर्ग आहे त्याचप्रमाणे चा पूर्ण घन संख्या आहे म्हणून चौसष्ट ही संख्या या गटात बसत नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याच अचूक उत्तर आहे तुमच्यासाठी हा प्रश्न आठवा ब्याऐंशी एक्क्याण्णव एकशे एक आणि एकशे अकरा तुमची वेळ सुरू होते आत्ता वेळ संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय तीन एकशे एक याची ट्रिक्स आपण बघूया हा घटक वेगळा का आहे तो तर यामध्ये ब्याऐंशी एक्क्याण्णव आणि एकशे अकरा या संयुक्त संख्या आहेत कारण ला चार दोन भाग जातो आणि एक्केचाळीस न भाग जातो एक्क्याण्णव या संख्येला सात न भाग जातो आणि तेरानही भाग जातो एकशे एक अकराला एकवीस एकशे अकराला तीन भाग जातो आणि सदोतीस नही भाग जातो म्हणून या तीन संख्या आहेत संयुक्त संख्या आहे परंतु एकशे एक ला मात्र कोणत्याही संख्येनं भाग जात नाही म्हणजेच एकशे एक ही मूळ मुन संख्या आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन याच अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक नववा तुमच्यासाठी दोनशे पंचवीस अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे अठ्याऐंशी तुमची वेळ सुरू होते आत्ता वेळ संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय एक दोनशे पंचवीस आता याची ट्रिक्स आपण बघूया तर दोनशे पंचवीस ची संख्या आपल्याला एक गुणिले दोनशे पंचवीस म्हणजेच एक गुणिले दोनशे पंचवीस हा पंधराचा पूर्ण वर्ग आहे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या दोनशे पंचवीस आहे त्यानंतर अठ्ठ्याण्णव संख्या दोन गुणिले एकोणपन्नास एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे म्हणजे पूर्ण वर्ग संख्येची दुप्पट अठ्याण्णव संख्या आहे पन्नास ची संख्या कशी लिहिताय दोन गुणिले पंचवीस पंचवीस संख्या पाचचा वर वर्ग आहे म्हणजेच पूर्ण वर्ग संख्येची दुप्पट पन्नास आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी संख्या दोन गुणिले एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीसची संख्या बाराचा पूर्ण वर्ग आहे म्हणजे पूर्ण वर्ग संख्येची दुप्पट दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे म्हणजेच पर्याय दोन तीन आणि चार मधील ज्या संख्या आहेत त्या पूर्ण वर्ग संख्येची दुप्पट असणाऱ्या संख्या आहेत परंतु पर्याय एक मधील संख्या मात्र दुप्पट नाही पूर्ण वर्ग संख्या आहे परंतु पूर्ण वर्ग संख्येची दुप्पट नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हे याच अचूक उत्तर आहे तुमच्यासाठी हा शेवटचा प्रश्न दहावा एकोणसत्तर छेद एकशे एकसष्ट पंचाहत्तर छेद एकशे पाच एक्कावन छेद एकशे एकोणीस आणि सत्तावन्न छेद एकशे तेहतीस त्यातला वेगळा घटक आपल्याला बाजूला काढायचा आहे पद बाजूला काढायचा आहे तुमची वेळ सुरू होते आत्ता टायम या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन पंचाहत्तर छेद एकशे पाच आता हा वेगळा घटक काय याची ट्रिक्स आपण बघूया तर एकोणसत्तर छेद एकशे एकसष्ट या संख्येला जर संक्षिप्त रूप दिलं तर एकोणसत्तर आणि एकशे एकसष्ट ला तेवीस न भाग जातोय म्हणजे एकशे एकसष्ट ला तेवीस न भागलं सात आलं एकोणसत्तर ला, ला तेवीस न भागलं तीन आलं तीन छेद सात हे संक्षिप्त रूप आहे पंचाहत्तर छेद एकशे पाच कशा संक्षिप्त रूप आहे तर यामध्ये पंचाहत्तर ला पंधरानं भागल्यानंतर पाच आलं एकशे पाच लाही पंधरानं भागलं सात आलं म्हणजे पाच छेद सात हे पंच्याहत्तर छेद एकशे पाच संक्षिप्त रूप आहे त्यानंतर एक्कावन छेद एकशे एकोणीस या दोन्ही संख्या सतराच्या पाड्यामध्ये आहेत म्हणजे सतरानं भाग जातोय म्हणजे एकावन्नला सतरानं भागलं सतरा त्रिक एक्कावन आणि सतरा सत्तर एकशे एकोणीस तीन छेद सात आलं त्यानंतर सत्तावन छेद एकशे तेहतीस या एकोणीसच्या पाड्यामध्ये असणाऱ्या संख्या आहेत म्हणजे या दोन्ही संख्यांना एकोणीस न भाग जातो सत्तावन्नला न भागल्यानंतर एकोणीस त्रिक सत्तावन्न आलं आणि एकशे तेहतीस ला एकोणीस न भागल्यानंतर एकोणीस सत्ते एकशे तेहतीस आलं म्हणजे तीन छेद सात हे संक्षिप्त गुणोत्तर आलं म्हणजेच यामध्ये पर्याय दो क्रमांक दोनचे गुणोत्तर जे आहे ते इतर पर्यायाशी विसंगत आहे वेगळा आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे अशा तऱ्हेन आपण दहाही प्रश्न सोडवले तुम्ही सोडून लिहिलेली उत्तर तपासून पहा दहा पैकी दहा जर गुण मिळाले असतील तर त्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा चॅनेलचं नाव आहे मॅट सक्सेस युट्यूबवर तुम्ही मॅट सक्सेस हे सर्च केलं की तुम्हाला ते चॅनेल उपलब्ध होईल त्यामध्ये असणारे सर्व व्हिडिओ क्रमान जर पाहिले तर तुम्हाला बुद्धिमत्ता हा विषय अतिशय सोपा वाटेल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद